फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. हे बघ श्री, तू आरटीओला चॅलेंज देऊन आला असा वेडेपणा केलेला आहेस. याच्यामध्ये वेडेपणा काय आहे? आरटीओ मध्ये एकही पैसा न देता लायसन मिळवणं हे इतिहास घडवण्यासारखंच आहे आणि वेडी माणसाच इतिहास घडवू शकतात. अरे वेड्या नाही म्हटलं दादा. अरे तू दुबेला ऑलरेडी पैसे दिले, मग चॅलेंजला अर्थ काय राहिला? नाही पण मी पैसे दिले पण त्यानंतर चॅलेंज दिलं म्हणजे चॅलेंजला अर्थ आहे की नाही? टाळ्या घ्यायला हे वाक्य चांगलं आहे. काय रे गाडवा, तुला काय वाटलं? तू हे जे करतोय त्याचं आम्हाला कौतुक वगैरे वाटतंय की काय? ही कौतुकास्पदच गोष्ट आहे आणि चमत्काराशिवाय नमस्कार नाही. लक्षात घ्या, इतिहास घडवल्याशिवाय माणसं नतमस्तक होत नाही. तू स्वतःला एवढा सॉलिड समजतोस ना, मग लायसन्स काढतोस कशाला? लायसन्स काढूच नकोस, छान पैकी शान मध्ये राहा. ते कसं काय? तू मुकाबला पिक्चर बघितलाय? असले घाणेरडे सवय मला नाही. मग ऐक, त्याच्यामध्ये ना शक्ती कपूरचं आडनाव खन्ना असतं आणि एकदा आदित्य पांचोली ट्रॅफिक हवालदार असतो, तो त्याच्याकडे लायसन्स मागतो, म्हणतो लायसन्स दे. म्हणतो आऊ मेरे पास लायसन्स नाहीये. तो म्हणतो क्यों नाहीये? आऊ ये खन्ना का स्टाईल आहे. अशी स्टाईल मार स्टाईल. हा जर का स्टाईल मारायला गेला ना तर मुंबईतले हवालदार याला मारतील. कुणाची हिंमत आहे? ए जास्त करू नकोस, दोनदा मार खाऊन आलायस. कुठं मराठी बाणा दाखवायला गेला होता? ठीक आहे ठीक आहे, म्हणजे मी लायसन न काढता सुद्धा गाडी चालवू शकतो, पण आता लायसन मिळवू हा माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न झाला आहे आणि ते मी मिळवणारच. अरुण. हा यस सर. काय? अरे सगळ्या मी माझ्यासाठी वडापाव आणले, तू का नाही आणला? त्याचं काय ना साहेब, आमच्याकडचा जो वडापाव आला ना फेमस बब्बन वडापाव आला, तो संध्याकाळी गाडी लावतो ना. तुम्ही जर रात्रभर ऑफिस मध्ये बसून काम करणार असेल तर आणतो. आपण त्याच्याविषयी नंतर बोलूया, सध्या कामाचं बोला. कामाचं तुम्ही बोला साहेब, आम्हाला मीटिंगला कशाला बोलवले? आठवलं आठवलं. काय काल आपल्या ऑफिस मध्ये श्रीमंत गंगाधर पंत नामक एक कोणतरी इसम आला होता आणि तो आज पुन्हा येणार आहे. अच्छा अच्छा, हे सांगायला आम्हाला इथे बोलवलं? याच्यासाठी नाही. मग कशाला येणार तो परत? हा मला वाटत त्याची छत्री विसरला असणार तो, पण मला नाही वाटत तो छत्रीसाठी परत येईल. तो काय त्यासाठी नाही परत येणार आहे? त्याचं काम झालं नाही ना म्हणून तो परत येणार आहे. त्याने तर मला चॅलेंज केलंय की एक पैसाही खर्च न करता तो इथून लायसन्स मिळवून दाखवेल. नाही काय सांगतो, अरे मग आपल्यावरती तर उपासमारीचीच मिळेल. साहेबांना वडापाव घ्यायला सुद्धा पैसे मिळणार नाहीत. मला या वडापावचीच काळजी आहे. म्हणजे तुमच्यावर उपासमारीची वेळ येण्याआधी आपण त्याच्या विरुद्ध कारवाई करूया. अहो साहेब, पण आपण त्याच्यावर कशी कारवाई करणार? आपण काय ट्रॅफिक हवालदार आहे? तोडली सिग्नल फाडला पावती, तोडला सिग्नल फाडली पावती. अरुण कसे ना, आपण ना त्याला छळायचं. येस, जेवढं जमेल तेवढं छळायचं. येस बस. अरे बस बस, माझी मान दुखायला लागली. सॉरी, आज तुटेल आता. मला सांग साहेब, का आपण आतापर्यंत सगळ्यात जास्त लुटमार कितीची केली आहे? साधारणपणे. साहेब कोण आहे? आज तुम्ही रोज तुम्ही. मला वाटतं आपण 6,000 रुपये लुटलेले आहे. मग आपण ह्याच्याकडून 7,000 रुपये वसूल करू आणि आपला रेकॉर्ड ब्रेक करू. यस, चला कामाला लागा. चला. हा ही बघा दुबे साहेबांची सही. ती माहितीये मला, रोजच बघते. नाही नाही, तुम्ही रोज बघत असाल पण काल इकडे नव्हतात ना तुम्ही. बॉयफ्रेंड सोबत गेलात की नाही सिनेमाला? हा तेव्हा ही सही आहे, पहा आणि मला पटकन लर्निंग लायसन द्या. ही दुबे साहेबांची सही आहे? अहो आत्ताच म्हटलं ना रोज पाहते म्हणून, मग परत काय विचारताय? ही सही तुम्ही केली आहे. मी कशाला सही करून दुबे साहेबांची? अहो माझ्या भावाचा कार्ट आहे ना, तो प्रगती पुस्तकावर स्वतः सही करतो पालक म्हणून. तो लहान आहे त्याला जमत, तुम्हाला जमणार? काय बोलताय, आमच्या त्या मराठी हायस्कूल मध्ये असं काय आम्हाला शिकवलेलं नाहीये. हा तुम्ही पुन्हा सही चेक करा. मी काय चेक करू, माझं काम नाहीये. आता काय सीबीआय ला बोलवायचं सही चेक करायला? मी चेक करेन सही, पण मला त्याचे तुम्ही 1,000 रुपये द्या. एक हजारच द्या. दमडी देणार नाही मी तुम्हाला. जर तुम्ही माझा फॉर्म न स्वीकारता, मला लर्निंग लायसन्स नाही दिलं, तर मी तुमची पोलिसात तक्रार करेन. मी देते, तुम्ही उद्या या, मी तुम्हाला लर्निंग लायसन्स देते. काय लर्निंग लायसन्स? शपथ, हेच कच्चं आहे माझं. कच्चं लायसन्स देते ते पोलिसात तका जाऊ जा तुम्ही. हे तुमचं कच्चं लायसन्स मिळेपर्यंत मला पक्क लायसन्स मिळायची वेळ येईल. काय माणसात का कोण आहेत? उद्या येतो मी.